अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन यांच्या विद्यमाने बोदवड शहरामध्ये नुकतीच शूटिंग बॉल अजिंक्यपद चाचणी स्पर्धा घेण्यात आली। कैलास माळी आणि सुरेश तायडे या पदाधिकाऱ्यांच्या सौजन्याने भरविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाला नगर अध्यक्षा मुमताजबी बागवान आणि सर्व सन्माननीय नगरसेवक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आज बोदवड शहरामध्ये जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन तर्फे 17 वर्षाखालील शूटिंग बॉलचे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। या उद्घाटनामध्ये बोदवड तालुका अध्यक्ष श्री कैलासभाऊ माळी व सुरेश तायडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे। कैलासभाऊ माळी हे जिल्हा असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्षसुद्धा आहे आणि या ठिकाणी 17 वर्षाखालील वयोगटातील मुलांचे स्पर्धेच्या आयोजनामध्ये जे इथं 11 खेळाडू निवडले जाणार आहे ते 11 खेळाडू अजिंक्यपद निवड चाचणीसाठी बोदवड शहरातून बीड येथे स्पर्धेसाठी जाणार आहेत। माझ्यासोबत इथं बोदवड शहरातील विविध मान्यवर इथं उपस्थित आहे। आज आपण कैलासभाऊ यांच्याकडून माहिती उपस्थित होणार। कैलासभाऊ, आज तुम्ही बोदवड शहरामध्ये जी स्पर्धा आयोजन केली गेलेली आहे, नक्कीच मुलांचं मनोबल वाढावं यासाठी स्पर्धेचे आयोजन आहे, नेमकं काय म्हणणार आपण या स्पर्धेबद्दल? आज बोदवडला आपल्या जळगाव जिल्ह्यातील शूटिंग बॉल खेळणारे सर्व 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुलांचं इथे सिलेक्शन होईल। शूटिंग बॉल असोसिएशन जळगाव जिल्हा यांच्यामार्फत आज हे सिलेक्शन होणार आहे। या सिलेक्शनसाठी पूर्ण जिल्ह्यातल्या टीमा इथे बोलवल्या गेलेल्या आहेत। 16 टीमा इथे आलेल्या आहेत। या 16 टीमापैकी एक टीम आपल्या महाराष्ट्रामध्ये खेळण्यासाठी आपण इथे त्यांना बोलवलेलं आहे। तेथून 11 लोकांची निवड होईल आणि 11 लोक हे आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात खेळण्यासाठी जातील। माझं आवाहन आहे आपल्या बोदवड शहरातील सर्व 17 ते 19 वर्षाखालील मुलांना की त्यांनीसुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा। मग एक खेदाची बाब वाटते मला की आपल्या बोदवडमध्ये असा 19 वर्षाखालील किंवा 17 वर्षाखालील एकही टीम तयार झालेली नाही। तरी यापुढे कमीत कमी अशा मुलांनी यावे, त्यांना जेही सहकार्य लागेल त्यांना लागल्यास नेट बॉल ग्राउंड मी सर्व तयार करून देईल। पण त्यांनी फक्त उत्साह दाखवावा व त्यांनी इथे येऊन आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी पुढच्या जेव्हाही सिलेक्शन होईल त्यावेळेस त्यांनी आपली टीम बोदवडून न्यावी अशी मी अपेक्षा ठेवतो। एवढं बोलून मी बोलू शकतो। नक्कीच मुलांचं मनोबल वाढावं यासाठी त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे कैलासभाऊ माळी यांनी। माझ्यासोबत बोदवड शहराचे नगराध्यक्ष समाजसेवक श्री सईद भाऊ बागवान हे सुद्धा इथे उपस्थित आहे। काय म्हणणार ते तो आपण की आत्ताच भाऊंनी सांगितलेलं आहे की मुलांना लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देतील, तुमच्या मार्फतही तुम्ही काही इथं गोष्टी उपलब्ध करून देणार आहात का विद्यार्थ्यांना? बोदवड शहरातील 17 व 19 वर्षाखालील मुलांना भाऊंनी जे सांगितलं की शूटिंग बॉल टेनिस स्पर्धेसाठी जे बी आवश्यक आहे त्यांना ग्राउंड त्यांना जे बी साहित्य लागेल आमच्याकडून आम्ही ते सर्व उपलब्ध करून देऊ व आमच्या सर्व सहकारी यांच्या कैलासभाऊंच्यासोबत नगरपंचायततर्फे बोदवड शहरातर्फे शूटिंग बॉल स्पर्धेसाठी जिल्हा सचिव ठाकरे सर सुद्धा उपस्थित। ठाकरे सर, काय म्हणणार आपण आज या स्पर्धेसाठी येत आला? दरवर्षी या सिलेक्शन मॅचेसचं आयोजन करण्यात येतं आहे। जळगाव जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन चांगल्या प्रकारची उत्तम प्रकारे कार्यरत असलेली असोसिएशन असून सर्वतोपरी खेळाडूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येकाला या ठिकाणी मार्गदर्शन करून कशाप्रकारे त्यांचा उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये होऊ शकेल या ठिकाणी प्रयत्नशील आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून या स्पर्धा घेण्यात येतात। दरवर्षी या स्पर्धेचं स्थळ बदलवलं जातं। यावर्षी या स्थळ येथे बोदवड येथे हे स्थळ घेण्यात आलेलं आहे। आदरणीय कैलास माळी हे आमच्या जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष असून तालुका जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन बोदवडचे ते अध्यक्ष पण आहेत आणि सर्वतोपरी खेळाडूंना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात। त्यांना सहकार्य म्हणून श्री तायडे सर मुख्याध्यापक जामटे हे याच्या ठिकाणी सतत कैलास माळींना मदत करत असतात आणि खेळाडूंना मार्गदर्शन करून एक उत्तम क्लबाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे। दरवर्षी सिलेक्शन मॅचेसमध्ये या स्पर्धेमध्ये 17 वर्ष 19 वर्ष आणि सिनियर मुली मुली अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केले जाते। बोदवडला अंडर 17 आणि अंडर 19 या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। इथून जे संघ दोन संघ तयार होतील, अंडर 17 एक अंडर 19 एक, हे निवड झालेले संघ कैलास माळींच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे होणाऱ्या राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी त्यांना पाठवण्यात येईल। तिथेसुद्धा त्यांची निवड होईल आणि नंतर मग ते गुजरातमध्ये आणि केरळमध्ये होणाऱ्या मॅचेससाठी हे संघ जातील। अशा प्रकारचं आयोजन प्रत्येक वेळेला दरवर्षी करण्यात येतं। धन्यवाद सर। माझ्यासोबत बोदवड शहराचे समाजसेवक श्री पालवे इंजिनियर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण जाणार आहोत। पालवे साहेब, आपण विविध मान्यवरांची मनोगत ऐकलेली आहे, तुम्हाला काय वाटते की आज या शूटिंग बॉल स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं आहे
या पुढील स्पर्धा जी आहे ती महाराष्ट्रातील स्पर्धा आपल्या बोधोड शहरामध्ये हवी असं तुम्हाला वाटतं? हो, आपल्याकडे आज पहिलं तर मी कैलास भाऊचा फार मोठा आभार मानतो आहे की हे जे बोधवड शूटिंगचं जे आयोजन इथे केलेलं आहे शूटिंग बॉलचं, ते त्यांनी आपल्या बोधवडला जो मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक त्यांचा हार्दिक आभार मानतो आहे. आणि तसेच आपल्या बोधवडमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की 18 ते 19 वर्षाचे जे मुलं आहे त्यांनी ह्या शूटिंग बॉलमध्ये त्यांनी त्यांचा वैयक्तिक रस दाखवा आणि त्यानुसार त्यांनी या खेळामध्ये इंटरेस्ट दाखवून जर हे खेळले तर पुढच्या वर्षी नक्कीच आपली टीम तयार होईल. आणि ते कैलास बोलला मी अजून बी सांगतो की तुम्ही जर हे भाग पुढे घेतला तर 100% बोधवडचे मुलं हे आहेत होत करू आणि ते 100% तुमच्यासाठी ते तयार टीम करतीलच. दुसरी गोष्ट अशी, आज जे इथे निवडण्यासाठी जे 19 मुलं की 11 मुलं जे आपल्याला निवडणार आहे ते मुलं त्यांना मी आजपासून आतापासूनच हार्दिक शुभेच्छा देतो आहे की त्यांनी आपलं महाराष्ट्राचं नाव पुऱ्या भारतामध्ये जो अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद. कांचीवरून माझ्यासोबत तो बसलेला आहे, काय म्हणणार तुम्ही सर तुम्ही या स्पर्धेबद्दल? या ठिकाणी आम्ही आपले तालुक्याचे अध्यक्ष आणि जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष कैलास गोमाडे हे अध्यक्ष आहे, तालुक्याचे अध्यक्ष आहे, मी इथे तालुक्याचा सेक्रेटरी आहे. ठाकरे सरांच्या आणि अशोक भाऊ चौधरीच्या सौजन्याने आम्ही इथे त्यांच्या म्हटल्याप्रमाणे आम्ही मॅचेस आयोजित केले आहे. 19 वर्षे वयगटातले आणि 17 वर्ष वयगट मुलांची ज्यांची निवड होईल त्यांना बोर्डाच्या परीक्षेला फायदा होणार आहे गुणांचा, त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचं इथे ते प्रदर्शन करणार आहे. आमची इच्छा तर खूप मोठी आहे, असं मोठ्या मोठ्या लोकांचं जर सहकार्य आम्हाला मिळालं तर आज पुढचा स्पर्धाचं सुद्धा आम्ही आयोजन करणार आहे. या ठिकाणी सर्वांना म्हणजे खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांनी चांगला खेळ खेळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि असं सर्वांचं सहकार्य मिळावं पुढच्या स्पर्धेसाठी. उत्कृष्ट व्यापारी म्हणून त्यांचं नाव लौकिक की आहे भुतळ शहरामध्ये असे भरड्याजी सुद्धा आमच्या उपस्थित आहे. भरड्याजी काय म्हणणार आज गोळा थोडा करतो नक्कीच या मुलांचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी आपण आपल्यातर्फे काय करणार? ते सुद्धा खेळाडू आहे, स्वतः पण खेळाडू आहे. आणि बोधवडमध्ये एक काळ असा होता की बोधवडमध्ये व्हॉलीबॉलच्या ज्या टीमा होत्या त्या भारतामध्ये फार म्हणजे चांगलं नाव लौकिक होतं त्यांचं, पण आता हा बोधवडमध्ये हा गेम लोप पावत चालला आहे असं वाटते. पण आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जर 17 ते 19 वर्षातली नवीन मुलं जर तयार झाली तर आपल्या इथेही चांगल्या चांगल्या टीमा परत तयार होऊ शकतात आणि हा गेम परत बोधवडमध्ये पहिल्यासारखा नाव लौकिक करू शकतो अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण इथं आताच ऐकलेलं आहे की विविध राजकारणी मंडळींपासून व्यापारी यांची मनोबल वाढवण्यासाठी उत्कृष्ट अशी एक टीम तयार केलेली आहे. या टीममध्ये लवकरात लवकर 17 ते 19 वर्षगटा अटकतील मुलांनी सुद्धा इथं एक उपस्थिती लावावी, त्यांनी आपली टीम बनवावी असं त्यांनी मनोगत मांडलेलं आहे. माझ्यासोबत इथं एक मान्यवर सुद्धा उपस्थित आहे. आप क्या बोलना चाहेंगे यहाँ पर जो स्पर्धा आयोजित केली आहे? सर, बोधवड श्रेय जो मिला है, पहले बोधवड़ की बहुत अच्छी टीम थी, बड़े से बड़ा टूर्नामेंट हुआ करता था. बोधवड़ कैलाश माड़ी के ठाकरे सर के नाम से मशहूर है. मैं मारून तालुका यावल डिस्ट्रिक्ट जलगांव का रहने वाला हूँ. अनिस पटेल मेरा नाम है. 12 ग्राउंड मेरे गांव में चलते हैं और ठाकरे सर के माली साहब के कहने पर इसरार पर हमेशा 110, 125, 120 खिलाड़ी लेके हम सिलेक्शन टूर्नामेंट में आते हैं. मसरूर अली मोहम्मद अली ये शूटिंग बॉल के अध्यक्ष हैं, उनके मार्गदर्शन में कभी भी कहीं भी कैसी भी हालत में टूर्नामेंट लिया जाता है. ग्राउंड पर रोज जाते हैं, बच्चों का मार्गदर्शन करते हैं. आज की टूर्नामेंट अल्लाह से दुआ है कि वो कामयाब करे. इतना कहकर मैं क्या कहना चाहेंगे, आपने भी बताया कि मारुड़ से कई टीमों को आप नए तैयार बच्चे तैयार करते हैं, तो अभी तक कहाँ बताया जाएगा कि आपने जिला लेवल पर महाराष्ट्र लेवल पर कितने बच्चे? हमारे बाबा साहेब पीछे 17 साल में महाराष्ट्र का कैप्टन फरहान नेशनल जीत कर आया है. उसके पहले नूर इलाही गाजियाबाद में फाइनल रनर रहा है. 2 बच्चे हमारे गांव से नेशनल खेल के आए हैं. अच्छी अच्छी यानी परफॉर्मेंस पेश किए हैं. जाएंगे आप कैलाश भाऊ माड़ी के अध्यक्षता के नीचे यहाँ बोधवड़ शहर से भी कई बच्चे जाकर महाराष्ट्र लेवल कैलाश भाई, जैसे ही मैं ग्राउंड पर आया कैलाश भाई ने मुझे बताया कि आपके समाज के लोग मेरे समाज के लोगों से आप मिलो और उन्हें बताओ कि वॉलीबॉल खेलो. पहले यहाँ बहुत अच्छा वॉलीबॉल खेला जाता था. मैं भी उन्हें हर किस्म की मदद करने के लिए तैयार हूँ और वो करते हैं. ये दूसरा टूर्नामेंट खेल रहे हैं हम. इससे पहले 2-3 साल पहले भी सिलेक्शन टूर्नामेंट कैलाश भाऊ ने लिया था, आज भी वही ले रहे हैं. और उनका जो हौसला है वो बुलंद है, सिर्फ बच्चों ने उनका साथ देना चाहिए.
शुक्रिया। आपण आताच ऐकलेलं आहे की बोदोड व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जे जे सुरुवात केली गेली आहे या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर इथून विद्यार्थ्यांनी मुलांनी सहभाग घ्यावा व महाराष्ट्राचे नाव फक्त महाराष्ट्रपुरतं मराठीत न ठेवता भारतापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा इथं व्यक्त केलेली आहे। आज बोदोड शहरामध्ये जी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी एक बहुमान असा आहे की भारतीय टीमसाठी आंतरराष्ट्रीय लेवलवर जे खेळलेले आहे अशोक सर चौधरी हे सुद्धा इथं उपस्थित आहे। सर आपण काय म्हणणार की आज जर तुम्ही इथे जे उपस्थिती लावली आहे आपण नक्कीच फक्त महाराष्ट्रपुरतं मदत नसून आपण अख्ख्या भारतासाठी खेळलेले आहे त्या टीममध्ये काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी सुरुवातीपासून जळगाव जिल्ह्यावाईज सिलेक्शन करून त्यानंतर जिल्ह्याचा संघ राज्यासाठी रिप्रेझेंट करतो त्यानंतर राज्याचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रिप्रेझेंट करतो आणि त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेतून तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू खेळत असतो। तसं मी आता महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याकडून जिल्ह्यावर राज्यावर आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत 9 वेळा महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद भूषवलेलं आहे आणि 15 वर्षापासून जवळजवळ महाराष्ट्र संघातून खेळलो आणि 9 वेळा महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिलेला आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसुद्धा भारताकडून 3 वेळा खेळवलं आहे आणि 1992 साली दिल्लीला ज्यावेळेस पाकिस्तानचा संघ आला त्या टायमाला भारताकडून भारताचा प्रतिनिध करून भारताला दिले। सर नक्कीच आमच्या भारतासाठी आणि भारतीयांसाठी हा खूप मानाचा मुद्दा आहे की तुम्ही पाकिस्तानसारख्या देशाला हरवले आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा कॅप्टनशिप पण देतात नक्कीच सर ही आमच्यासाठी खूप शुभेच्छाची आनंदाची बाब आहे। आणि सर तुम्हाला काय वाटतं की आज या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असतात त्यातून किती चांगले खेळाडू यांनी पुढे जाऊन आपल्या भारताचं नाव नावलौकिक केलं? भरपूर जे 17 U19 आणि सिनियर आहे 3 विभागाचे जसं पुरुष विभागाचे त्याच्यामध्ये विभागाच्या सुद्धा स्पर्धा होत असतात आणि यातून आता यावर्षी मॅक्झिमम 7 संघांनी 17 भाग घेतलेला आहे ही भूषणाव बाब आहे आणि खेळाडूंचं जास्तीत जास्त या खेळाकडं आकर्षण जातं यावरून सिद्ध होतं। नक्की सरांनी आपल्याला इथे शुभेच्छा दिलेली आहे महाराष्ट्रासाठी 9 वेळेस ज्यांनी कॅप्टनशिप भूषवलेली आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असताना भारतासाठी त्यांनी त्या टीमचे कॅप्टन राहून पाकिस्तानसारख्या देशाला नमवलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येथील महाराष्ट्र लेवलवर त्याचे मुलं येथे जाऊन आंतरराष्ट्रीय टीममध्ये खेळावे व त्यांनी नक्कीच पुढच्या वेळीही पाकिस्तानसारख्या एका देशाला नमवावं त्यांना हरवावं अशी इच्छा आज चौधरी साहेबांनी इथं व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्या इच्छेसाठी ते प्रत्येक ठिकाणी गावोगाव फिरत असतात व तिथून चांगले चांगले खेळाडू कसे निवडतील यासाठी त्यांची मेहनत सुरू आहे। नक्कीच विद्यार्थ्यांनी व मुलांनीसुद्धा या स्पर्धेसाठी आपली तयारी करून घ्यावी व पुढील काही काळासाठी कठीण मदत लागली तर त्यांनी नक्कीच चौधरी सरांशी संपर्क साधावा असे आवाहन चौधरी सरांनी इथं केलेले आहे। आमच्यासोबत या स्पर्धेच्या ठिकाणी आज भुरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अशोक ताडे सर हे सुद्धा उपस्थित आहे। जळगाव जिल्हा टीममार्फत त्यांनी अनेक वेळा आपले खेळवले भूषण बोलवले आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा खेळलेले आहे यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे। ताडे सर नक्कीच तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि सर आज इथं जे मान्यवरांची जी उपस्थिती लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहे महाराष्ट्र लेवलवर आंतरराष्ट्रीय लेवलवर भारतासाठी खेळून त्यांना भारतानं अजिंक्यपद आनंदवून देणार आहे सर हे सुद्धा इथं उपस्थित होते सर। सर तुम्ही आपल्याला काय म्हणाल की तुम्ही रेफरीशिप करत आहात तुमची सुरुवात कशी झाली व कुठे कुठे पुढे तुम्ही कशी अगोदर मी ऑर्डनन्स फॅक्टरी वडलामधला खेळाडू म्हणून सुरुवात केली नंतर मग तालुका पातळीवर खेळलो नंतर जिल्हा पातळीवर खेळलो अशोक चौधरी आमचे मार्गदर्शक आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही 20 वर्षासारखे आम्ही कंटिन्यू खेळून महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळून दिलेलं आहे। नंतर आम्ही पंचपरीक्षा म्हणून आम्ही दिल्लीला फेडरेशन आमचं हे त्या फेडरेशनमध्ये आमची क्लिनिक झाली त्या क्लिनिकमध्ये आम्ही 5 झालो आणि दिल्ली फेडरेशनकडनं मला सर्टिफिकेट मिळालं आणि मी पंच म्हणून आता कार्यकर्ता सर पंच म्हणून तुम्ही कार्यकर्ता असताना तुम्हाला काय वाटते की किती किती कलागुण असलेले मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहेत परंतु त्यांना वाव मिळत नाही संधी मिळत नाही सर नक्कीच त्यांना संधी मिळावी त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला हवे? हा खेळ सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि सर्व पूर्ण भारतामध्ये या खेळाला मान्यता मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खेळाडू आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहे आणि कोल्हापूरसारखा जे जिल्हा आहे आणि जळगाव जिल्हा या दोघं जिल्ह्यामध्ये चांगले खेळाडू तयार होऊन ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात आणि काही मुलांना या खेळाडूंमधून सर्व्हिस पण लागलेली आहे आणि आता ते बरेच मुलं पोलीस खात्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये भरती झालेले आहे। तर या खेळाला गिरीश महाजन आमदार साहेब यांनी पुढाकार घेऊन खेळाडूंबद्दल जरा
त्यांना खूप प्रयत्न करत आहे. सर काय म्हणताल की मुलांचा एक कल असतो आणि एक दृष्टी असते की भारतामध्ये खेळणं म्हणजे फक्त क्रिकेट किंवा हॉकी, या दोन स्पर्धा त्यांच्या नजरमध्ये येतात. परंतु या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच आज प्रत्येक मला वाटतं की मी नोकरीवर असावं, मोठ्या पदावर जावं. तर या पदासाठी व्हॉलीबॉल स्पर्धा ही कितपत सहयोगी ठरते? आत्ता मंत्री साहेबांनी प्रस्ताव ठेवलेला आहे की या जसं प्रो कबड्डी वगैरे क्रिकेटला जशी मान्यता आहे ते मंत्री महोदय आणि आमचे सेक्रेटरी के आर सर हे प्रयत्न करत आहे की बा शूटिंग बॉल हा खेळू पण त्याच पातळीवरती यायला पाहिजे आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि कुठे जॉब वगैरे मिळाला तर त्याला संधी मिळेल. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलेली तुम्ही आणि युवकांचं मनोबल वाढावं यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. आमच्या आणि आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आपण आताच अशोक तडे सर यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे. प्रत्येक मुलाला जर आपलं कुठेतरी सर्व्हिस करायची, नोकरीवर लागायचं आहे तर नक्कीच कॉलेज जीवनापासून आपल्या मनामध्ये एकच असते की मी चांगल्या ठिकाणी उच्च पदावर जावं, नोकरी मिळवाय. परंतु नोकरी मिळवण्यासाठी नक्कीच आपल्याला सर्टिफाईड होण्याची गरज असते आणि हा हॉलीबॉल हा एक असा खेळ आहे की या खेळामधून आपण जर कुठे स्पर्धेमध्ये गेले नक्कीच आपलं नावलौकिक पुढे जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना विविध मोठी पदे मिळवलेली आहे, नोकरीवर गेलेली आहे अशी माहिती आज आपल्याला ताडे सरने दिलेली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी कुठेही अडचण ठरली त्यासाठी मदतनीस म्हणून ताडे सर हे नेहमी उपस्थित राहतील असंही आश्वासन त्यांनी व्यक्त दिलेलं आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन जिथं करण्यात आलेलं आहे त्या अध्यक्षतेखाली कलाजो माडी यांनी एक विशिष्ट मनामध्ये एक भावना घेऊन ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. लवकरात लवकर बोदवड शहर परिसरातील विद्यार्थ्यांनीसुद्धा बोदवड शहरापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्र लेवलपर्यंत बोदवड शहराचं नाव गाजवं ही भावना मनात घेऊन कैलास भाऊ चौधरी यांनी ती स्पर्धा कैलास भाऊ माडी यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. लवकरात लवकर बोदवड शहरातील मुलांनीसुद्धा महाराष्ट्र लेवलवर पोहोचावे अशी अपेक्षा त्यांची आहे. ही स्पर्धा इथं आज सुरू झाल्यानंतर 16 टीम्स यांनी इथं सभा घेतलेला आहे. यातील 11 मुलांची निवड होऊन ते बीड येथील अजिंक्यपद स्पर्धेसाठी जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पाटीलचा, कॅमेरामॅन सलमान, जी अशेक, जेबीएन महाराष्ट्र, बोदवड. मास्तर आहे.
कौन से क्लब है रे? सात सात क्लब पैसा रे चल महाराज संलग्न फी संलग्न खेळाडू फी या दोन्ही फी नंतर भरायचे खुल जाना।
एक यूबर भी बताएंगे तुम्हें ना पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.